राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आज मुंबई, दिंडोरी, नाशिक, गोंदिया, बीड, रायगड, धाराशिव, भंडारा या जागांबाबत आढावा बैठक झाली आहे. जागांबाबत कार्यकर्त्यांचं मत काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज अमित शहा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत बैठक आहे की नाही माहिती नाही, पण वरिष्ठ नेते बैठक घेतील. दिंडोरी, नाशिकबाबत कार्यकर्ते आग्रही होते. मुख्यमंत्री आणि तिथल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राष्ट्रवादीने निवडणूक लढवावी असं त्यांनी म्हटलंय. जागा वाटपाबाबत निर्णय न झाल्यानं कार्यकर्त्यांकडून अपेक्षा येणं साहजिक आहे. काल कोणतं पोरगं येऊन प्रचार करत असेल पण त्याने काही फरक पडणार नाही. अजित पवार यांनी गेल्या 40 वर्षापासून खूप काम केलं आहे. आगामी निवडणूक आपल्याला ते पाहायला मिळालेलं आहे. त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला त्यांचं मी अभिनंदन करतो, पण त्यांचा अर्थ असा होत नाही मी काम केलं नाही. म्हणून गेल्या 5 वर्षात संसदेत पुढे करण्याचं काम सुनील तटकरे यांनी केलं, त्यांना तिकीट देण्याचं सुद्धा काम केलं आहे. ज्यांनी अजित पवार यांच्या कृपेने निवडून आले त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये. अमोल कोल्हे यांना मित्रत्वाचा सल्ला आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा. गेले 2 महिने ते स्वतः उमेदवारी घोषित करत होते. गेल्या वेळी सुद्धा त्यांना घरी बसवलंय, त्यावेळी सुद्धा त्यांना घरी बसवण्याचं काम ते करतील. आज प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, नाशिक, इंदोरी, त्यानंतर मुंबई, धाराशिव, हिंगोली या मतदार आणि रायगड या लोकसभा मतदारसंघातील एकंदरीत आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला. पक्षाची त्या मतदारसंघातील असलेली स्थिती, बूथ कमिटीच्या संदर्भामध्ये केलेली कार्यवाही, पक्षाच्या संघटनेच्या वेगवेगळ्या नियुक्ती आणि एकंदरीत तिथल्या कार्यकर्त्यांचं एकंदरीत मत काय हे त्यानिमित्ताने आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय आज एनडीएमध्ये सहभागी व्हायचा आहे त्याला मजबूती देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी काम करावं अशा पैकी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, पदाधिकाऱ्यांनी केली आणि आम्ही सुद्धा त्यांना संबोधित करत असताना या सगळ्या निवडणुका आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे महायुती म्हणून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे अशा पैकीचं आम्ही त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही भावना किंवा त्यांचं जे काही मत त्या बाबतीत म्हटलं होतं ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं नाही. उद्याही महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघातील आढावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. आज अमित शहा देखील आज मुंबईमध्ये येत आहेत आणि संध्याकाळी महत्वाची बैठक देखील पार पडते. कुठल्या कुठल्या जागांसाठी दावा केला? एक असं आहे की आज आम्ही ज्या मतदारसंघाचा आढावा घेतला त्यामध्ये काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी घ्यावी असा कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये आग्रह निश्चित होता. प्रामुख्याने त्याच्यामध्ये धाराशिव असेल, नाशिक असेल, मुंबईचं ईशान्य मुंबई असेल या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून त्या ठिकाणी उमेदवारी घेतली नाही. परंतु दिंडोरी असेल, नाशिक असेल किंवा इतर काही मतदारसंघ असेल की ज्या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे, जनाधार मोठा आहे, अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी करायला मिळावी अशा भावना काही कार्यकर्त्यांनी जरूर त्या ठिकाणी मानली. सर, तुम्ही जे प्रतिनिधित्व रायगडची जागा आहे ती सिद्धगटाने मागितलेली आहे. सिद्धगटाचं असं म्हणणं आहे की आमचे या ठिकाणी 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचं फक्त एकच आहे, भाजपचं एक आहे, त्यामुळे ही जागा देखील आम्हाला देण्यात आली, त्यामुळे हा तिघा वाढत चाललाय. नाही, शिंदे गटाचे प्रामुख्याने नेते राज्याचे उद्योग मंत्री, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे प्रथम भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवावी. शिवसेनेच्या कोणा कार्यकर्त्यांनी काय मागणी केली ते मला माहीत नाही, परंतु शिवसेनेचं शक्तिस्थान असलेल्या नेत्याने मात्र जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच ही जागा लढवली पाहिजे किंवा सुनील तटकरेंनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी केली पाहिजे असा आग्रह सातत्याने त्या ठिकाणी धरलेला आहे. आपण जे म्हणताय ते एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अजूनही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय न झाल्यामुळे त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मतं त्या ठिकाणी येत आहे ती वस्तुस्थिती खरी आहे. आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की पुढच्या 4-5 दिवसांमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय देशाच्या पाठीवरती अमितभाईंच्याकडे त्या ठिकाणी व्हावं. सर, गेल्या काही आम्हाला सर्वांना आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहील. 45+ असा निर्धार करून आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुकीला समोर जाणार आहोत. जसं जसं वातावरण तयार होईल
85+ आम्ही जागा निवडून येणार आणणार आहोतच. जसं जसं वातावरण तयार होईल त्यावेळेला यांच्यातील मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. काय फटका बसण्याचं काय कारण आहे? परवाचं कोण जरून कुठेतरी जाऊन कुणी काहीतरी भावना व्यक्त केली म्हणून बारामतीच्या मतदारसंघातल्या बारामती विधानसभा मतदारसंघावरती काय परिणाम होणं हे एकदमच अप्रस्तुत आहे. दादाने गेल्या 40 वर्षामध्ये बारामती मध्ये जे योगदान दिलेलं आहे आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. खासदार अमोल कोल्हेंना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोच, पण याचा अर्थ असा नाही की माझी कामगिरी काही कमी आहे असं अमोल कोल्हेंनी मानावं. मी त्याच्यापेक्षा फारसं बोलू इच्छित नाही, पण अमोलजींना मी एवढंच सांगू इच्छितो, मी 5 वेळेला विधानसभेवरती निवडून आलो. मी लोकसभेवरती निवडून आलोय 2014 सालामध्ये, निसटता माझा पराजय त्या ठिकाणी झालाय. त्यामुळे मला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणजे याचा अर्थ मतदारसंघात माझं काम नाही किंवा देशामध्ये मी संसदेमध्ये त्या ठिकाणी काही भाषण केलं नाही असं जर काही अमोल कोल्हे म्हणत असतील तर तो त्यांच्या अभिनयाचा भाग आहे काय काय ते मला तपासून त्या ठिकाणी घ्यावं लागेल. उलट गेल्या 5 वर्षात संसदेमध्ये अमोल कोल्हेंना प्रोत्साहित करण्याचं काम या सुनील तटकरेंनी केलंय हे डॉक्टर अमोल कोल्हेंनी विसरू नये एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. उमेदवारी त्यांना मिळावी यासाठी सुद्धा आग्रह धरणारा हा सुनील तटकरे त्या ठिकाणी होता. अमोलजी तुम्ही तुमच्या वतीमध्ये जरूर काहीतरी बोला, पण संसदेतील माझी कामगिरी लोकांच्यातील माझी गेली 40 वर्षाची कामगिरी गेल्या 5 वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने तुम्ही देऊन आलेला नाही मला सांगण्याची आवश्यकता नाही एवढंच मला त्याला मित्रत्वाचा सल्ला त्या ठिकाणी द्यायचा. स्वागत आहे त्यांचं. आनंद गीतेचं पुन्हा एकदा पराजय करण्यासाठी महायुती सज्ज झालेली आहे. बरं झालं कारण त्यांनी गुडघ्याला बाशिंग लागल्यासारखं गेले 2 महिने ते उमेदवारी जाहीर करतायत. आज त्याच्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब झालं. रायगडची जनतेने त्यांना 8 वेळेला मतदान केलेलं आहे, त्यामुळे रायगड रत्नागिरीची जनता पुन्हा एकदा त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून घरी बसवण्यासाठी सज्ज झालेली आहे.